नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आपल्या चॅनलवर नवीन प्रोग्राम सुरू झाला आहे हॅलो डॉक्टर. तर आज हॅलो डॉक्टर या प्रोग्राममध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीपक शिंदे, लाईफ स्प्रिंग हॉस्पिटल, केशवनगर, मुंडवा, पुणे. नमस्कार, मी डॉक्टर दीपक तानाजी शिंदे, गायनेकोलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन म्हणून मी केशवनगरमध्ये काम करत आहे. गेल्या 2014-15 लाईफ स्प्रिंग मॅटर्निटी हॉस्पिटलच्या अंडर मी काम करत आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो गर्भवती बायकांचा किंवा त्यांच्या मिष्टांचा, की बाबा प्रेग्नन्सीमध्ये आपण फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवू शकतो की नाही. जनरली फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवणे प्रेग्नन्सीमध्ये हे सेफ आहे, काही अडचण नसते, पण त्याच्या काही नियम्स आहेत किंवा काही नियम्स म्हणण्यापेक्षा कुठल्या कंडिशनमध्ये कुठल्या पद्धतीने ठेवले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात. जनरली फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवणे आणि प्रेग्नन्सीमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवणे ही ॲक्च्युली फिजिओलॉजिकल प्रोसेस असते. ही ॲक्च्युली त्यावेळीची गरज राहते, पण काही गोष्टी ज्या आहेत आपण जे ट्रायमेस्टर वाईज आपण जर डिस्कस करत गेलं की त्या याच्यामध्ये कुठल्या ट्रायमेस्टर म्हणजे काय, पहिल्या 3 महिन्यांचा मिळून एक ट्रायमेस्टर असतो. असे टोटल प्रेग्नन्सी 9 महिन्यांची असते, त्याच्यामध्ये 3 ट्रायमेस्टर याच्यामध्ये कन्क्लूड असतात. तर प्रत्येक ट्रायमेस्टरनुसार आपण त्यात एक्सप्लेन करू शकतो की बाबा कुठल्या ट्रायमेस्टरमध्ये कुठल्या पद्धतीने तुम्ही फिजिकल कॉन्टॅक्ट किंवा सेक्स ह्या गोष्टी करू शकता. तर बेसिकली तिन्ही याच्यामध्ये या गोष्टी सेफ आहेत, तिन्ही ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही सेफ आहे, पण त्याचे प्रत्येकाचे नियम किंवा प्रत्येकाचे काही गोष्टी हे थोड्या ट्रायमेस्टरवाईज डिफरंट होतात. तर या संदर्भात काही लोकांचे मिथ्स आहेत, काही टॅबूज आहेत, की बाबा काही गोष्टींच्या शंका असते किंवा काही गोष्टींच्या लोकांच्या काही त्याच्यामध्ये गैरसमज पण खूप आहेत या संदर्भात. तर सगळ्यात पहिला मोठा गैरसमज असतो की बाबा या संदर्भात जर फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवले गेले तर ॲबॉर्शन व्हायचे चान्सेस खूप जास्त राहतात. तर असं ॲक्च्युली बघायला गेलं तर हे आपण ट्रायमेस्टरवाईज जर बघितलं तर मी सांगेल की पहिल्या 3 महिन्यांपर्यंत थोडंसं ह्या गोष्टीला आपण कन्सिडर करू शकतो, पण त्यामध्ये पण कसं आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट ठेवता हे सर्वात महत्त्वाचं राहील. कारण की पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी ही खूप डेलिकेट असते. डेलिकेट असल्यामुळे कसं असतं, त्याच्यामध्ये जर ब्लिडिंग वगैरे असेल, जनरली हे इम्प्लांटेशन ब्लिडिंग म्हणतो आपण, म्हणजे प्रेग्नन्सी जेव्हा गर्भाशयाच्या पिशवीच्या आतमध्ये स्थिरावत असते त्यावेळी थोडंसं इम्प्लांटेशन ब्लिडिंग होणं स्वाभाविक आहे. त्या दरम्यान जर कॉन्टॅक्ट जर ठेवलं असाल तर त्या पुढे जाऊन या गोष्टीला ॲबॉर्शन व्हायचे चान्सेस राहतात. पण जर ब्लिडिंग नसेल तर सेफर साईडनी तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये विदाऊट एनी इंटरप्शन इन द सेन्स कुठल्याही फोर्सफुली किंवा त्या गर्भवती महिलेला कुठल्याही प्रकारे गर्भाशयाच्या पिशवीवर किंवा लोअर ॲबडोमेनवरती प्रेशर न येता हे सेफ पद्धतीने एक मिशनरी पोझिशन म्हणतो आपण, म्हणजे ज्याच्यामध्ये की गर्भवती महिला खाली राहते आणि हे वरच्या साईडला राहतात त्याला आपण मिशनरी पोझिशन म्हणतो. या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने फोर्सफुली हे केलं गेलं नाही पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये असतं की दोघांची कन्सेंट असणं गरजेचे आहे, हे सर्वात महत्त्वाचं राहील. ठीक आहे, दुसरी गोष्ट असते की बाबा याच्यामुळे प्रेग्नन्सी ठेवल्यामुळे लेबर स्पेन जनरेट होतात किंवा डिलिव्हरीच्या काळा किंवा प्रसूती काळा चालू होतात, यासुद्धा एक त्याच्यामध्येचा एक गैरसमज आहे. पण ॲक्च्युली असं बघायला गेलं तर असं नाही आहे. असं बुकिश लिहिलं आहे की बाबा ज्या पद्धतीने संबंध येतात, संबंध झाल्यानंतर स्पर्म्स जेव्हा वजनाच्या इंटरनल साईडला जेव्हा पडलं जातं त्यावेळी पुरुषांच्या स्पर्म्समध्ये प्रोस्टाग्लँडिन नावाचा हॉर्मोन्स असतात की त्याच्यामुळे लेबर स्पेन जनरेट होतात. हे असं बुकिश आहे, पण प्रॅक्टिकली ह्या गोष्टीचं कुठे ह्या गोष्टीला असं काही नाही आहे. सो ते एक आपण म्हणू शकतो की तो एक गैरसमज राहील की त्याच्यामुळे की प्रसूतीच्या कळा वगैरे चालू होतात. तिसरी गोष्ट असते की बाबा बाळाला याच्यामध्ये ट्रॉमा होतो किंवा बाळाला धक्का बसतो किंवा बाळाला व्यंग निर्माण होतात, तर असं काही नाही आहे. याच्यामध्ये बघायला गेलं तर की बाळ हे सुरक्षितपणे गर्भाशय पिशवीच्या आतल्या साईडला एक तरल पदार्थ असतात ज्याला आपण ॲम्युनिटी फ्लूड म्हणतो, ह्याच्यामध्ये चांगल्या रीतीने सेफली आपण त्याच्यामध्ये बेबी हे सर्वाईव्ह होत असतं. आणि संबंध येताना हे फक्त योनीच्या आतपर्यंत येतात, त्याच्या पुढे गर्भाशयाची पिशवी, त्याच्या आतमध्ये गर्भाशय पिशवीचं आतलं तोंड आणि मग आतल्या साईडला आपण म्हणतो ॲम्युनिटी फ्लूड आणि याच्यामध्ये बाळाचं. सो अशा पद्धतीने की संबंध ठेवल्यानंतर बाळाला कुठल्याच प्रकारचा ट्रॉमा व्हायचे चान्सेस फार कमी आहेत. सो ते सुद्धा आपण एक हा गैरसमज आपण खोडून काढू शकतो. त्यासोबत
एक राहतं की या संबंध ठेवल्यामुळे वॉटर बॅग रप्चर होते किंवा त्यामुळे जे तरल पदार्थ असतात बाळाच्या भोवतालचे ते सुद्धा याच्यातून डिस्चार्ज होतात किंवा जातात. तर हे सुद्धा आपण नाही म्हणू शकतो, कारण की या बाबतीत असं राहतं की बाळ जे आहे ना हे खूप सेफली आहे. बाळाच्या भोवतीची जी सॅक असते त्याच्यामध्ये जे बाळाचं एमनिओटिक फ्लुइड आहे हे खूप चांगल्या पद्धतीने स्थिरवलेलं असतं आणि त्याचा एक गर्भाशय पिशवीच्या आतल्या पाण्याचं कामच हे असतं की बाहेरून येणारा कुठलाही प्रकारचा प्रेशर म्हणा किंवा ह्या हालचाली खूप जास्त व्हायचा हे बाळापर्यंत पोहोचू न देणं, याचं शॉक ऑब्झर्व म्हणून काम करायचं हे काम करत असतात. त्यामुळे अशा पद्धतीने संबंध ठेवले गेले म्हणून पाण्याची बॅग फुटते वगैरे असं फार कमी प्रमाणात बघायला मिळेल. पण आता काही गोष्टी आहेत की याच्यामध्ये कुठल्या पद्धतीमध्ये आपण संबंध ठेवलेच नाही पाहिजे याच्या पण काही मेडिकल लाईन्स किंवा मेडिकल गाईडलाईन्स आपण सांगू शकतो. ज्या पद्धतीने मी जसं म्हटलं की सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये की पहिल्या काही दिवसांमध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये ब्लिडिंग हा प्रकार जास्त असतो की ज्या गर्भवती स्त्रीला सुरुवातीपासून स्पॉटिंग होते किंवा ब्लिडिंग होते, मग ते कारण वेगळं काही असू शकतं की त्याच्यामध्ये की आपण म्हणू शकतो की इम्प्लांटेशन ब्लिडिंग आहे किंवा गर्भाशय पिशवीचं तोंड ओपन आहे. तर त्याच्यामध्ये आपण संबंध न ठेवलेले कधीही चांगलेच राहतील. त्यासोबत असं असतं की मल्टिपल प्रेग्नन्सी असतील. मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणजे एखाद्या स्त्रीचे ट्विन्स असेल, ट्रिपलेट असेल, अशा प्रेग्नन्सीमध्ये आपण संबंध ठेवायला नाही म्हणून सांगतो. थर्ड थिंग राहते की लो लाईन प्लासेंटा म्हणतो आपण. लो लाईन प्लासेंटा म्हणजे काय? प्लासेंटा प्रिव्या, ज्या ठिकाणी गर्भाशय पिशवीच्या तोंडाच्या ठिकाणी प्लासेंटा म्हणजे वार ही स्थिरावलेली असते, अशा ठिकाणी कुठल्याच पद्धतीने आपण फोर्सफुली त्याच्यावरती प्रेशर येईल असं कुठलीच काम करत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये संबंध न ठेवलेले कधीही चांगले राहतील आणि उत्तम राहील. आणि त्याचप्रमाणे की आपण जर पिशवीचं तोंड ओपन असेल किंवा पिशवी तोंड खूप छोटं असेल त्याला आपण शॉर्ट सर्व्हिस म्हणतो, किंवा अशा काही काही पेशंटमध्ये पिशवीच्या तोंडाला टाका घेतलेला असतो त्याला आपण सर्वायकल इनसर्कलेज किंवा सर्वायकल ऑस्टिच म्हणतो, की ज्या गर्भवती स्त्रीचं पिशवीचं तोंड हे 3 सेंटीमीटरपेक्षा कमी असतं त्याला आपण शॉर्ट सर्व्हिस म्हणतो. अशा शॉर्ट सर्व्हिसमध्ये जनरलीच तोंड जर छोटं असेल तर 7व्या किंवा 8व्या महिन्यात प्रीटर्म डिलिव्हरी होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अशा पद्धतीमध्ये आपण जेव्हा पिशवीच्या तोंडाला टाका घेतलेला असतो या फेजमध्ये पण आपण संबंध ठेवायला नकार दिला जातो किंवा नाही ठेवायला सांगत आपण. त्याचप्रमाणे याच्यामध्ये कसं असतं की ह्या पद्धतीने कोणत्याच पद्धतीने की जनरली पेल्विक एरियावरती किंवा लोअर ॲबडोमेनवरती प्रेशर येईल असं कुठल्याच प्रकारे ह्या पद्धतीने आपण सांगत नाही. किंवा एखाद्या गर्भवतीचे स्त्रीचे वारंवार मल्टिपल ॲबॉर्शन झालेले असतील किंवा 7व्या 8व्या महिन्यात जे वारंवार ॲबॉर्शन होत असतील अशा स्त्रियांमध्ये सुद्धा आपण संबंध ठेवायला नाही सांगत आहे. ठीक आहे, आता हे झालं कोणत्या याच्यात ठेवावेत आणि कोणत्या याच्यात ठेवू नयेत. पण त्याच पद्धतीने ट्रायमेस्टर वाईज कोणत्या पद्धतीने तुम्ही संबंध ठेवू शकता त्याच्या पोझिशनसुद्धा आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो की ज्या सेफ राहतील आणि त्याच्यामुळे गर्भवती स्त्रीलासुद्धा कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही आहे. जसं आपण जसं सुरुवातीला डिस्कस केलं की पहिल्या फेज पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये मिशनरी पोझिशन आपण जे सांगतो, मिशनरी पोझिशन म्हणजे काय? ज्या ठिकाणी गर्भवती स्त्री खाली राहते आणि पुरुष वरच्या साईडला राहतो, या फेजमध्ये जर संबंध ठेवले गेले तर ते सध्या सेफ राहतात. पण त्याच्यामध्ये कुठलीच ॲक्टिव्हिटी ही फोर्सफुली नसावी ज्याच्यामुळे गर्भवती स्त्रीला त्याचा त्रास होईल. ठीक आहे, हे फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिल्या 3 महिन्यापर्यंत म्हणजे 12 आठवड्यापर्यंत ह्या गोष्टी सेफ राहतील. पण त्याच्यापुढे सेकंडरी म्हणजे आपण जेव्हा 14 आठवडेच्या पुढे किंवा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपण जर म्हणेल तर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सुपाईन पोझिशन आपण थोडं आपण किंवा ही प्रायमरी पोझिशन सेफ नाही सांगत आहे. का नाही सांगत आहे? कारण की थोडंसं गर्भाशय पिशवीचा आकारमान हा वाढलेला असतो आणि सुपाईन पोझिशन म्हणजे पाठीवरती झोपल्यामुळे काही गोष्टींमुळे आपल्या ॲओर्टिक कॅनल किंवा जे ॲओर्टिक आर्टरी असते याच्यामध्ये जेव्हा आपलं वजन पडत असतं की त्यामुळे बाळाकडे होणारा रक्तपुरवठा हा कमी जास्त प्रमाणात असतो, तर त्याच्यामध्ये होणारा ब्लड सर्क्युलेशनसुद्धा कमी राहतो, त्याच्यामुळे हायपोटेन्शन किंवा ब्लड प्रेशर हे कमी राहू शकतं. तर या फेजमध्ये आपण मिशनरी पोझिशनमध्ये संबंध ठेवलेले नाही पाहिजे. का? तर त्याच्यामुळे ऑलरेडी हायपोटेन्शन असेल आणि तर पेशंटला त्यामुळे त्रास व्हायचे चान्सेस जास्त राहतात. तर अशा पोझिशनमध्ये आपण काय करू शकतो? तर अशा पोझिशनमध्ये साईड बाय साईड म्हणजे दोघेही एका कुशीवरती झोपून संबंध ठेवायला काही अडचण नाही राहत. किंवा त्याला आपण काउगल पोझिशन म्हणतो. काउगल पोझिशन म्हणजे कसं? ज्या पद्धतीने मिशनरी पोझिशन असते की गर्भवती स्त्री खाली असते आणि पुरुष वर असतात, तर त्याच पद्धतीने काउगल पोझिशनमध्ये पुरुष खाली राहतील आणि गर्भवती स्त्री वर येईल. त्याच्यामुळे काय राहतं की गर्भाशय पिशवीच्या ते ठिकाणी पडणारं प्रेशर ती स्वतःहून कंट्रोल करू शकते या पोझिशनमुळे.
त्यामुळे ही पोझिशन सगळ्यात सेफ राहते. आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये जर संबंध ठेवायचे असतील तर त्या पोझिशनमध्ये मोस्टली काउगल पोझिशन राहील, किंवा एक साध्या सोप्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की नी हिल पोझिशन म्हणतो, की ज्याच्यामध्ये साध्या सोप्या भाषेत त्याला डॉगी पोझिशन म्हटलं जातं, की त्या पोझिशनमुळे पण गर्भाशयाच्या पिशवीवरती ताण किंवा ॲबडोमिनवरती ताण पडत नाही. तर अशा पद्धतीने जर संबंध ठेवले आणि सुरक्षित पद्धतीने केले गेले तर या गोष्टीमध्ये होणारे संभाव्य धोके आपण टाळू शकतो. आणि ही जी फिजिकल नीड असते पहिल्या 3 महिन्यामध्ये, ॲक्च्युली सुरुवातीला प्रेग्नंट वुमनला संबंध ठेवायची इच्छा फार कमी असते, कारण की त्या दरम्यान तिला होणारे हॉर्मोनल चेंजेसमुळे, जो ओमिटिंगचा त्रास असेल किंवा लोअर बॅक पेन, लोअर ॲबडोमेन पेन, या त्रासामुळे हा थोडासा इच्छा ही फार कमी राहते. पण जसं जसं हा त्रास सेकंडरी किंवा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये हा त्रास कमी होतो, त्रास कमी झाल्यानंतर नॅचरली वजनाच्या ठिकाणी किंवा योनीच्या मार्गाच्या ठिकाणी ओलसरपणा जेव्हा वाढत जातो, त्यावेळी नॅचरली संबंध ठेवायची इच्छा ही वाढत असते किंवा राहण्याची इच्छा असते. त्यावेळी या सांगितलेल्या पद्धतीने जर संबंध ठेवले गेले तर होणारे धोके किंवा ह्या सगळ्या त्रास आपण टाळू शकतो. तर एक कन्क्लुजन म्हणून आपण सांगू शकतो की प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवणे हे सेफ राहतं, पण त्याला पण काही लिमिटेशन्स आहेत आणि त्याला काही काळजीपूर्वक या गोष्टी केल्या तर त्या पद्धतीने सेफ पद्धतीने या गोष्टी तुम्ही करू शकता. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तर धन्यवाद डॉक्टर. थँक्यू सो मच. अगदी उत्तमरित्या तुम्ही सर्वांना मार्गदर्शन केलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.